प्रत्येकाचाच येत असतो, दिवस बदलत असतात आणि त्यामुळं अनुकूल परिस्थिती आणखी अनुकूल परिस्थिती झाली एवढंच सांगता येईल. पुढे गेल्यानंतर आणखी तुम्हाला त्यातलं जास्त कळेल. अनेक विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस थेट तुमच्या विरोधात आहे किंवा तुमच्या ठिकाणी निवडून आले असे अनेक आमदार आहेत, त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे, काय भूमिका राहणार? कोणीही नाराजी व्यक्त केली नाही, हे मीडियामध्ये रुमर्स आहेत. आत्ता देखील राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये पक्षप्रवेशाच्या वेळी सांगितलं. आमची देखील भारतीय जनता पार्टीची देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लबला संध्याकाळी बैठक आहे. मला वाटतं की कोणी नाराज नाही आहे, नाराज आहेत असं भासवण्याचा विरोधकाचा प्रयत्न आहे, त्यामुळे हाताला काहीच लागत नाही ना. आपल्याकडून कुठली तरी एक बातमी यावं यासाठी केलेला हा अट्टा सुरू आहे, बाकी नाराज वगैरे कोणी नाही. पण तुम्ही थोडक्यात बचावले कारण रोहित पवार तिकडे नाहीतर परत विधानसभेला त्यांचा नंबर लागला असता. बचावलं बिचावलं असं काही नाही, शेवटी वेळ आणि काळ प्रत्येकाचाच येत असतो, दिवस बदलत असतात आणि त्यामुळं अनुकूल परिस्थिती आणखी अनुकूल परिस्थिती झाली एवढंच सांगता येईल. ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याशी बरोबर बसताना कसं वाटतं आता? नाही, प्रश्न असा आहे की शेवटी विश्वासघाताने ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वासघात केला, आता त्यांना माणसं म्हणतात या जन्मी पाप केलं तर पुढच्या जन्मी फेडायचं, पूर्वी म्हणायचे, आता म्हणायचे की कलियुगात फेडावं लागतं. पण आता परिस्थिती अशी आहे की याच टर्ममध्ये विरोधकाला पाप फेडायची वेळ आलेली आहे, त्यामुळं आमचा विश्वासघात केला आणि अनैसर्गिक स्थापन झालेलं सरकार हे गडगडलं, आता त्याचंच हे फळं भोगत आहेत. जसं पेरलं तसं उगवलेलं आहे. पण आता नगर जिल्ह्यामध्ये त्यात चार गट झालेत, एक आता अजितदादांचा असेल, दुसरा शरद पवारांचा, तिसरा विखे पाटलांचा, चौथा राम शिंदेंचा. गट वगैरे काही नाही, पक्ष आहेत आणि पक्षाच्या भूमिकेशी सर्व एकरूप आहेत. कमी जास्तपणा होत असतो, सर्व सांभाळून घेत असतात. शेवटी पक्ष नेतृत्व आणि राष्ट्रहिताला अभिप्रेत असलेली भारतीय जनता पार्टीची तत्व आणि ध्येयधोरण त्याला स्मरून हे कार्य करायचं असतं, त्यामुळं चढ उतार असतो, त्यामुळं गट तट काही नाही. शेवटी देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचा जो धबधबा सुरू आहे, जे कार्य सुरू आहे, जो विकास सुरू आहे, या माध्यमातून लोक जुडत आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे. पण विखे, अजित पवार आणि राम शिंदे एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास करणार आहेत, आता पुढे जाऊन कळेल. आता तर सरकार स्थापन झाले, पुढे गेल्यानंतर आणखी तुम्हाला त्यातलं जास्त कळेल. नक्कीच विखे, त्याचबरोबर अजित पवार आणि राम शिंदे हे एकत्रपणे जिल्ह्याचा विकास करतील का या प्रश्नावर जेव्हा राम शिंदेंना विचारलं त्यावेळी त्यांनी कुठलंही भाष्य जे आहे ते केलेलं या ठिकाणी दिसत नाही. ते म्हणाले, आत्ता फक्त जवळ आलं आहे, पुढे होईल काय होईल ते काळच सांगेल, असं राम शिंदे यांनी देखील स्पष्ट केलं आहे. पण आज विधान परिषदेच्या